खेळण्या बागडण्याच्या वयात काहीच दोष नसताना थॅलेसिमियाच्या मेजर हा गंभीर आजार त्यांना झडला आणि त्यांच्या जगण्याचा हक्क हिरावला गेला. मोलमजुरी करणारे वडील कसे बसे कुटुंबाचा उदरनिर्वाह करतायत अशात या चिमुरड्यांना गरज आहे उपचारासाठी तुमच्या मदतीची. 10 वर्षांचा कमलेश आणि 5 वर्षांची गौरी यांना जन्मतच थॅलेसिमिया मेजर हा गंभीर आजार जडलाय. त्यामुळे त्यांच्या शरीरात रक्त तयार होण्याची प्रक्रियाच होत नाहीये. खेळण्या बागडण्याच्या वयात या मुलांना दर 15 दिवसांनी रक्त बदलण्यासाठी न्यावं लागतं. यासाठी महिन्याला 6,000 रुपये इतका खर्च येतो. मनवाडमध्ये 10x10 रूममध्ये राहणारं हातांगळे कुटुंब उसनवारीवर कसाबसा हा खर्च भागवतात. अशा रुग्णांवर वेळी शस्त्रक्रिया न झाल्यास असे रुग्ण केवळ 15 ते 16 वर्षांपर्यंत जगू शकतात. पुण्यातल्या मंगेशकर रुग्णालयात अशा शस्त्रक्रिया होतात हे कळताच दिगंबर यांनी पुण्याला धाव घेतली. सुदैवानं या शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असलेला रक्तगट त्यांच्या धाकट्या बहिणीचा जुळल्यानं तो प्रश्न सुटलाय. मात्र ही शस्त्रक्रिया अतिशय महागडी आहे. दोन्ही मुलांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना तब्बल 14 लाखांचा खर्च येणार आहे. हालाकीचं जीवन जगत असताना एवढी मोठी रक्कम आणायची कुठून हा यक्ष प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिलाय. मला एवढी मदत करावी शासनाने, मोठमोठ्या लोकांनी काय आहेत अजून देणारे घेणारे दादा त्यांनी, जे मोठे मोठे लोक आहेत त्यांनी जर मला मदत केली तर माझे लेकरं जसे खेळत आहेत तसेच खेळत राहतील आणि मार्गाला माझे मुलं लागून जातील. मुलांच्या उपचारासाठी त्यांनी अनेकदा सरकारी दफ्तरांच्या पायऱ्या झिजवल्या. मात्र लाल फितीच्या कारभारामुळे त्यांना लवकर मदत मिळेल याची शाश्वती नाही. अशा परिस्थितीत समाजातील दानशूर व्यक्ती आणि सेवाभावी संस्था पुढे आल्या तर या मुलांचे प्राण नक्कीच वाचतील. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या या चिमुरड्यांचा जीव वाचवण्यासाठी कमलेश हातांगळे याला 5466613 या पेशंट नंबरवर तर गौरीला 5466715 या पेशंट नंबरवर रोख अथवा धनादेश स्वरूपात मदत करा आणि या मुलांना जगण्याचा मूलभूत अधिकार मिळवून द्या. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.